ये सीने अगं काय झालं एवढी करडली तू काय झालं काय अक्षी बरी आहे ना व अगं मी काय विचारालोय बोल की अक्षी बरी आहे ना व आपली अक्षी बरी आहे मावशी मावशी माझी मावशी लय सिरियस आहे म्हटलं मावशी ही कुठली मावशी आता पुत्र कधी ऐकलं नाही मी आणि आता कुठून आली एकदम ही मावशी तुम्ही कसं ऐकणार गावाकडे असतात तशी लय लांबती आहे तुम्हाला सांगतो आई वरी बघितले बघा तिने मला मी एवढीची लाट होतो की त्या म्हणतो तिनं सांभाळले मला आणि आता ती अंथरुणात खेळून आहे हो तुम्हाला सांगतो माझा जीव अडकलाय बघा तिचा मला बघितल्याशिवाय ती काय जाणते बर हे बघ चल 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 तू अशी बोलत नको बसू मग हा चल बॅग भरू चल निघायला पाहिजे मी पण येतो बरोबर तुझ्या चल आता तुम्ही आणि कुठे येतात तुम्ही इथं सांगतो मागचं मी जातो अग पण एवढ्या लांब एकटी कशी जाशील तू आपली अंत्री गेली नाही मुंबईला एकटी आणि मला सांगा अंत्रीला जर काही लागलं बिगलं तर तुम्ही दोघं घरात नको वरचं काय एकटं सोडून देताय ना बर बर हे बघ तू आधी शांत मी तुझी बॅग आधी शांत होते बाय मदत करतो थांब बघ खूप मदत झाली बघ पोरी तुला आशीर्वाद देतो तुला जे हवं ते सगळं मिळू दे थँक्यू मावशी काय करताय तुम्ही कोण आहात तुम्ही सॉरी मल्हार मी एक मिनिट आहे बघा तुम्ही हात सोडा माझा तुम्ही ऐका माझा तुम्ही 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 हात काय करताय तुम्ही भाई मी ओळखलं नाही मला मी तुमची अंतरा असं का वागताय तुम्ही तुम्हाला काय आठवत नाहीये का मल्हार एकदम बघत नाही माझ्याकडे मला आठवत नाहीये का मी कोण आहे ओके ओके एक मिनिट कळलं मला एक मिनिट मला पैसे हवेत ना हा हे पैसे नको आहेत मला काय झालंय तुम्हाला असं का मागताय तुम्ही ओळखता मला हो ताई थोडा जण काय करताय तुम्ही थांबा मी यांच्याशी बोलते ना मला एकदम बघा माझ्याकडे तोडताय काय पोलिसांना बोलू चला एकदम तुम्ही प्लीज थांबा खरंच ओळखलं नाही मला असं का करताय साहेब बसा तुम्ही चला बसा आतमध्ये बसा चला तुम्ही बसा साहेब बसा बसा तुम्ही साहेब बसा तुम्हाला आठवत नाहीये का मी कोण आहे मल्हार तुम्ही ओळखलं नाही मला मी
मी अंतरा तुमची अंतरा मल्हार मल्हार माझ्या उद्याच्या अॅनिव्हर्सरीच्या फंक्शनच्या साडीवर तर एकदम परफेक्ट मॅच होणार आहे. थँक्यू मल्हार, थँक्यू सो मच. मला खूप आवडलं हे. मल्हार तुला पण आवडलं ना? काय मल्हार, बायको एवढी खुश आहे, तिने एवढं सुंदर मंगळसूत्र घातलंय, पण तुझं तर लक्षच नाहीये तिच्याकडे. आय एम सो सॉरी श्वेता. अग छान आहे मंगळसूत्र. थँक यू. काय झालं मल्हार, एवढा कसला विचार करतोस तू? आज ना एक विचित्र गोष्ट घडली. तुझं हे मंगळसूत्र आणायला गेलो होतो ना, तर तिथे एक बाई भेटली, पण जुनी ओळख असल्यासारखं बोलत होत. मला ना काही अंदाजच येत नव्हता, मी तिला साधं ओळखतही नाही. अलीकडे बायका पैशांसाठी असलं काहीतरी करतात, उगाच गळ्यात पडतात आणि मग. नाही ग, मी तिला पैसेही ऑफर केले, मी पैसेही नाही घेतले. भीड होत सगळं. कळलं, ती बाई आहे ना तुला व्यवस्थित ऑब्झर्व करत असेल, नंतर मोठा हात मारायचा असेल तिला. अलीकडे ना हे खूप कॉमन झालंय मल्हार, या बायका ना उगाच असं काहीतरी ओळख दाखवतात, मग मैत्री करतात आणि मग एकदा का माणूस जाळ्यात अडकला की मग सगळं लुटून पसार होतात. यू बेटर इग्नोर हर, लांब राहा तिच्यापासून. मल्हार हे कसं दिसेल? ती अशी फसवणारी वाटली नाही, ती ओळखत असेल का मला? बाप्पा, आज खूप महत्वाचा दिवस आहे, प्लीज आज मल्हारचा पत्ता सापडू दे. मला मल्हारना भेटायचंय, माझ्या पार्थला भेटायचंय. प्लीज प्लीज आज पत्ता सापडू दे. बालिके, तुझ्या मनामधल्या सगळ्या इच्छा पूर्ण होती, त्यासाठी तुला हातपाय हलवावे लागेल आणि लवकरात लवकर आरटीओ ऑफिसला यावं लागेल. लकी, तू माझ्यासाठी जे काही करतोस ना, तुझे माझ्यासाठी खूप उपकार आहे. मी तुझी मूर्ती बनवेन आणि मंदिरात ठेवेन आणि त्याची रोज पूजा करेन, हेच ना? मॅडम, कार्य करतात आमला आरटीओ ऑफिसमध्ये, चला लवकर जायचंय. तुला मल्हारच्या घरी सोडणार मी, तुला मल्हारच्या घरी सोडणार मी. लोकांना काही कळतं की नाही, ब्लॅकमेलरला इथे बोलवण्याची काय गरज होती? मी तुम्हाला सांगितलं होतं ना पैसे ट्रान्सफर करा म्हणून. इतकी वर्ष झाली तो व्यक्ती आपल्याला ब्लॅकमेल करतोय, इतकं सहजासहजी तुमच्या प्लॅन मध्ये फसेल का? एकतर ती व्यक्ती कोण आहे, काय करते, कुठे राहते, आपल्याला काही काहीच पत्ता लागलेला नाहीये. मला तर ना भीती वाटतेय, हे सगळं आपल्यावरच उलटेल की काय? यात आपणच अडकलो तर असं कसं अडकू? आम्ही काही डोकं न वापरता प्लॅनिंग केलं असं वाटतंय का तुला? उलट इतकी वर्ष आपण घाबरून बसलो ना, म्हणून फावलं त्या व्यक्तीच. पण आता जाळं आपण फेकलंय श्वेता. ती जी कोणी व्यक्ती आहे बरोबर आपल्या जाळ्यात सापडणार आहे, आणि आपल्या जाळ्यात अडकल्यानंतर तिनं आपलंच सत्य जगासमोर आणलं तर अहो हा सगळा पैसा, ही सगळी संपत्ती जाईल कायमची आपल्या हातातून.